हॅलो तुमच्या सगळ्यांचं डायरेक्शन अकॅडमीमध्ये खूप खूप स्वागत आहे आजच्या लेक्चरमध्ये आपण काय करणार आहोत जी भारताची नदी प्रणाली आहेत याचे दोन व्हिडिओ ऑलरेडी आमच्या चॅनलवर आहेत ते तुम्ही पाहिले असतील अशी मी आशा करते आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण ज्या काही तुमच्या द्वीपकल्पावरच्या नद्या आहेत त्या नद्यांबद्दल डिस्कस करतोय म्हणजे कोणतीही नद्या नर्मदा तापी गोदावरी कृष्णा कावेरी या सगळ्या नद्यांबद्दल आपण काय करणार आहोत डिस्कस करणार आहोत आणि त्यानंतर आपण अजून काय करणार आहोत अजून आपण आयोगाचे आलेले प्रश्न सुद्धा सॉल्व्ह करणार आहोत आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडेलच यात काही शंका नाहीये ओके तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर तुम्ही तो तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करायचा दिलेल्या जे काही प्रश्न विचारले जातील त्याचे आन्सर्स कमेंट बॉक्समध्ये टाईप करायचे आणि तुम्हाला अजून काही नवीन नवीन व्हिडिओ पाहिजे असतील तेही सांगायचं आता विदाऊट वेस्टिंग अ सिंगल मिनिट आपण डिरेक्टली काय करूयात स्टार्ट करूयात आणि काय स्टार्ट करणार आहोत भारताच्या द्वीपकल्पावरच्या नद्या तुम्हाला ते चित्र दिसत असेल ही गोदावरी आहे बघा कृष्णा आहे नर्मदा आहे आणि कावेरी नदी आहेत हे जर चित्र त्यांची टाकलेले आहेत जेणेकरून आपल्याला फील यावा आणि फील आला तर आपण आता काय करून स्टार्ट करूयात ओके म्हणजे आजच्या लेक्चर मध्ये आपल्याला काय पाहायचंय आजच्या लेक्चर मध्ये आपल्याला पाहायचंय द्वीपकल्पावरच्या कल्पावरच्या नद्या कोण कोणत्या नद्या आपल्याला पाहायच्या तुम्ही जर थोडंसं चित्र पाहिलं व्यवस्थितरित्या तर तुम्हाला दिसतं बघा नर्मदा आपल्याला नर्मदा नदीबद्दल माहिती घ्यायची आहे नंतर आपल्याला तापी दिस इज अ तापी नदीच्या बद्दल माहिती घ्यायची आहे नंतर आपल्याला गोदावरी नदीबद्दल माहिती घ्यायची आहे नंतर कृष्णा नदीबद्दल माहिती घ्यायची आहे आणि कावेरी नदीबद्दल माहिती घ्यायची जेणेकरून मोठा मोठी सगळी रिव्हर सिस्टीम आपल्याला काय करायची आहे कव्हर करायची आहे एवढे व्हिडिओ पाहिल्यानंतर रिव्हर सिस्टीमचे तुम्हाला इकडं पलीकडं आलीकडं कुणीकडेच जाण्याची गरज पडणार नाही ज्या काही कॉन्सेप्ट फॅक्ट आहेत रिव्हरच्या रिगार्डिंग सगळ्या क्लिअर होऊन जातील ओके okay? आता आपण स्टार्ट करूयात पहिली रिव्हर आहे पहिली रिव्हर आहे नर्मदा रिव्हर तुम्हाला दिसत असेल बघा नर्मदा रिव्हर कोणत्या राज्यामध्ये तयार होते इथं बघा नर्मदा नदी कोणत्या राज्यामध्ये तिचा उगम होतो इथं बघायचं व्यवस्थितरित्या ही जी निळ्या रंगाची नदी दाखवली ना तिचा उगम कुठे होत हे मध्य प्रदेश आहे बघा मध्य प्रदेश म्हणजे नर्मदा नदीचा उगम मध्य प्रदेशातील नर्मदा नदीचा उगम मध्य प्रदेशातील इकडे या अमरकंटक या हिल्स मध्ये किंवा या पर्वतांच्या अराउंड होतो अमरकंटकच्या अराउंड होतो अमरकंटक मध्ये होतो कुठे होतो ओरिजिन अमरकंटक लक्षात ठेवायचं नंतर ही नदी काय करते जरा अजून लक्षात द्यायचं मॅपकडं मॅपवर जायचं हे कोणती नदी आहे महा नर्मदा नदी कोण कोणत्या राज्यातून फ्लो होते ओरिजिन होतो अमरकंटकला फ्लो होते होते, होते मध्य प्रदेश आणि गुजरात आणि नंतर तुमच्या अरेबियन सी ला जाऊन मिळते नर्मदा महाराष्ट्रातून फ्लो होत नाही एवढी गोष्ट लक्षात ठेवायची कन्फ्युज व्हायचं नाही मध्य प्रदेश आणि गुजरात दोनच राज्यातून ती फ्लो होते आणि अरबी समुद्रात जाऊन मिळते नर्मदा नदी अरबी समुद्राला जाऊन का मिळते सगळ्याच्या सगळ्या रिव्हर भारताच्या बे ऑफ बेंगॉलला किंवा बंगालच्या उपसागराला जाऊन मिळतात मग या नदीमध्ये काय स्पेशल आहे ही नदी तुमच्या खचदरीतून वाहते रिफ्ट व्हॅलीतून वाहते म्हणून ती अरबी समुद्राला जाऊन मिळते तिकडे तिचा स्लोप तयार झालेला आहे नाही तर वास्तविक पाहता भारत टिलटेड आहे ना पूर्वेच्या साईडला मग नद्या पूर्वेच्या साईडला व्हायला पाहिजे ना नर्मदा तापी दोघच अरबी समुद्राला म्हणजे पश्चिमेच्या साईडला का वाहतात कारण त्या खचदरीतून फ्लो करतात रिफ्ट व्हॅली मधून फ्लो करतात म्हणून अरबी समुद्राला जाऊन काय करतात त्या मिळतात क्लिअर का इझी काही रॉकेट सायन्स नाहीये फाईन आता काही गोष्टी इकडे यायचं बघा नर्मदा नदीवर तुमचा ओंकारेश्वर डॅम आहे लक्षात ठेवायचं ओंकारेश्वर डॅम आहे आणि याच्याच इन अँड अराऊंड ओंकारेश्वरचं टेम्पल सुद्धा आहे आणि याच्यावर तुमच्या परीक्षेला प्रश्न येऊन गेलाय ओंकारेश्वर यांचं टेम्पल मंदिर कोणत्या राज्यामध्ये आहे तर नर्मदा नदी जरी व्यवस्थित करून गेले ना तुम्हाला ओंकारेश्वर डॅम जरी माहीत असला तरी ओंकारेश्वर टेम्पल तुम्ही मार्क करू शकता ना राईट नंतर अगेन या नदीवर कोणतं माहिती का, का? सरदार सरोवर सुद्धा काय आहे सरदार सरोवर डॅम सुद्धा नर्मदा नदीवरच आहे आय होप हे क्लिअर झालं असेल तुम्हाला याच्यामध्ये काही एवढी वाली बात नाहीये आणि नंतर तुमची नर्मदा नदी कुठे येते गल्फ ऑफ खंबात गल्फ ऑफ कॅम्बे त्याला खंबात सुद्धा म्हणतात याच्या माध्यमातून ती अरबी समुद्राला जाऊन मिळते हे सगळं तिचं काय आहे चित्र आहे लक्षात काय ठेवायचं महाराष्ट्रातून ही नदी फ्लो करत नाही महाराष्ट्रातून नर्मदा नदी फ्लो करत नाही ओके क्लिअर चलो अब आगे सेकंड नदी तापी किंवा तापी ओके तापी नदी कुठे ओरिजिनेट होते इथून दिसणार नाही कुठे ओरिजिनल होते ते हे छोटा मॅप आहे आपल्याला कुठं जायला लागेल बड्या मॅपवर तापी नदी कुठं ओरिजिनेट होते बघा अगेन मध्य प्रदेशातील बेतुल पाटू बेतुल पठाराच्या इन अँड अराउंड तापी नदीचा उगम होतो ओके नंतर तापी नदी मध्य प्रदेशातून जाते महाराष्ट्रातून जाते गुजरातून फ्लो करते आणि मग गल्फ ऑफ कॅम्बेला जाऊन मिळते आणि तशीच ती अरबी समुद्राला देखील मिळते म्हणजे तापती नदी कोणकोणत्या राज्यातून फ्लो करते महाराष्ट्र मध्य प्रदेश महाराष्ट्र आणि गुजरात ओके मध्य प्रदेश महाराष्ट्र आणि गुजरात ओरिजिन तिचा उगम कुठं होतो बेतुल प्लॅटू इथे होतो बेतुल प्लॅटू कुठं आहे हे अगेन तुमच्या सात सातपुडा डोंगर रांगेच्या मध्ये आहे सातपुडा डोंगर रांगेच्या इन अँड अराऊंड ते पठार आहे आणि त्या पठाराहून त्या वरून तिचा काय होतो उगम होतो आता तुम्हाला अजून काही व्यवस्थित तिच्या उपनद्या वगैरे सुद्धा दाखवते इथून तो गोष्टी क्लिअर होणार नाही ती तापी नदी बघा काही लोक ताप्ती म्हणतात काही तापी म्हणतात डिपेंडिंग अपॉन द थिंग हे बघा मुलताई हिल्स बेतुल प्लॅटी बेतुल पठार त्याच्या इन अँड अराऊंड मुलताई टेकड्या आहेत त्या टेकड्यामधून ताप्ती नदीचा काय होतो उगम होतो नंतर ताप अगेन कुठं आहे हे सातपुडा पर्वतरांगेमध्ये आहे लक्षात ठेवायचं नंतर ती नदी मध्य प्रदेशामधून फ्लो करते आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा येते महाराष्ट्रामध्ये आल्यावर एक पूर्णा नावाची नदी आहे जी तिची उपनदी आहे तिचा उगम सुद्धा मध्य प्रदेशातच होतो तिला ती तिला जाऊन मिळते या तापीच्या अजून काही उपनद्या आहेत बघा जसं की गिरना गिरणा नदीवर गिरना धरण आहे गिरना धरणावर तुमच्या एक्झाम मध्ये प्रश्न आलेला आहे कोणत्या उपन म्हणजे प्रश्न आलेला आहे सो आपण तो कव्हर केला आहे बोरी ही सुद्धा तिची काय आहे उपनदी आहे पांझरा ही सुद्धा काय आहे तिची उपनदी आहे ओके आता त्या दिवशी मी तुम्हाला शिकवलं होतं कोणची उपनदी डाव्या डाव्या हाताची असते आणि कोणची उजव्या हाताची असते आता तापी नदी कुणाला जाऊन मिळतीये अरबी समुद्राला जाऊन मिळते स्वतःला काय समजायचं नदी समजायचं स्वतःच्या उजव्या हाताला ज्या नद्या येतील त्या तापीच्या उजव्या हाताच्या ट्रिब्युटोरी स्वतःच्या डाव्या हाताला ज्या नद्या येतील त्या तापीच्या डाव्या हाताच्या ट्रिब्युटोरी काही अवघड आहे का नाही म्हणजे पूर्णा गिरणा बोरी पांजरी ह्या काय आहेत डाव्या हाताच्या उपनद्या आहेत वरी चल अरुणावती गोमाई ह्या तापी नदीच्या उजव्या हाताच्या उपनद्या आहेत आता पेपरला प्रश्न आल्यावर तुमचा चुकायला नाही पाहिजे नंतर ही नदी अगेन तुमची मध्ये एंटर करते आणि पुन्हा ती तुमच्या गल्फ ऑफ खंबात त्यालाच गल्फ ऑफ कॅम्बे सुद्धा म्हणतात दोन नावं आहेत त्याला, त्याला, त्याला आखात खंबातच्या आखातामध्ये जाऊन त्या मिळतात तेच अरबी समुद्राचा एक पार्ट आहे एवढं सिंपल आहे का एवढं सिंपल वन ऑफ द इम्पॉर्टंट नदी अँड दॅट नदी इज गोदावरी आता आपण तिसरी मोठी इम्पॉर्टंट नदी शिकतोय इज गोदावरी गोदावरी दिसली का गोदावरीचा उगम त्र्यंबकेश्वर इथे होतो कुठं त्र्यंबक हिल्स त्र्यंबकेश्वर त्र्यंबक हिल्स त्र्यंबकेश्वर इथे होतो नंतर ती नदी महाराष्ट्र ओके okay? तेलंगणा गोदावरी एकटी नदी गोदावरी स्वतःबद्दल बोलते मी गोदावरी रिव्हर सिस्टीम बद्दल नाही बोलते मी गोदावरी ओरिजिनेट होती त्रंबकेश्वर नाशिक तिथून ती, ती महाराष्ट्रातून फ्लो करते नंतर गोदावरी स्वतः तेलंगणात एंटर करते नंतर ती आंध्र प्रदेशात एंटर करते आणि बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते आता हे काय स्पेसिफिकेशन बोलली मी गोदावरी स्वतः या तीन राज्यातून जाते पण गोदावरी नदीची प्रणाली या तीन राज्यातच नाहीये तर ती सर्व दूर पसरलेली आहे कारण तिच्या काही उपनद्या इकडून तुमच्या काही ओडिसामध्येही त्या ओरिजिनेट होतात काही तुमच्या छत्तीसगडमध्येही देखील ओरिजिनेट होतात काही तिच्या उपनद्या मध्य प्रदेशात देखील ओरिजिनेट होतात ओके काही तिच्या उपनद्या कर्नाटकामधून सुद्धा फ्लो करतात म्हणजे गोदावरी नदी प्रणाली ही फक्त महाराष्ट्र तेलंगणा आणि आंध्र प्रदेश नव्हे तर मध्य प्रदेश छत्तीसगड ओडिसा तुमच्या कर्नाटकात सुद्धा त्या नदी प्रणालीचे काय मिळतात तिथे आपल्याला ट्रेसेस पाहायला मिळतात आय होप दोघं तुम्हाला फरक कळायला असेल गोदावरी रिव्हर सिस्टम या या राज्यात आहे आणि गोदावरी नदी या या राज्यातून फ्लो करते दोन वेगळ्या गोष्टी आहेत मी समजून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे ओके गोदावरी त्र्यंबकशरला ओरिजिनेट होते ती फ्लो करते गोदावरी स्वतः कुठून कुठून महाराष्ट्र तेलंगणा आणि नंतर हे कुठं आहे आंध्रा बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते तिच्या काही महत्वाच्या ट्रिब्युटरीज दुधना पूर्णा ह्या तिच्या काय आहेत महत्वाच्या उपनद्या आहेत नंतर बघा पैनगंगा वर्धा आणि वैनगंगा पैनगंगा वर्धा आणि वैनगंगा ह्या तीन कोण आहेत गोदावरीच्या उपनद्या आहेत कालांतराने या तिघी एकमेकींना मिळतात पैनगंगा वर्धा आणि पैनगंगा वर्धा आणि वैनगंगा एक तिघी एकमेकींना मिळतात त्या नदी सिस्टमची नाव प्राणहिता होतं आणि प्राणहिता आणि प्राणहिता डायरेक्टली कुणाला जाऊन मिळते तर गोदावरीला जाऊन मिळते हे जे तुम्हाला रेड कलर मध्ये दाखवलं ना हे पेन चेंज करते हे जे दाखवलंय ना हे कोण आहे प्राणहिता आहे प्राणहिता प्राणहिता कुणाकुणाची बनली आहे प्राणहिता तुमची वर्धा पेनगंगा आणि वैनगंगेची मिळून बनलेली आहे इम्पॉर्टंट ट्रिब्युटरी आहे नंतर इंद्रावती नावाची जी नदी आहे कुठे छत्तीसगड मध्ये ओरिजिनेट होते गोदावरीला येऊन मिळते एक सबरी नावाची नदी आहे बघा ओडिसामध्ये ओरिजिनेट होते गोदावरीला येऊन मिळते तर हे काय आहे सबरी इज द उपनदी ऑफ द गोदावरी लक्षात ठेवायचं पुढे जायचं मांजरा नावाची जी उपनदी आहे बघा ही तुमची महाराष्ट्रात ओरिजिनेट होते नंतर ती कर्नाटकातून फ्लो करते नंतर तेलंगणात जाते आणि अशी करत 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 गोदावरीला येऊन मिळते सो मांजरा इज अगेन अ ट्रिब्युटरी ऑफ युअर गोदावरी एक महत्वाची ट्रिब्युटरी छोटीशी ट्रिब्युटरी आहे बघा तिची उपनदी आहे प्रवरा संगमला प्रवरा आणि तुमची गोदावरी काय करते मीठ करते प्रवरा सुद्धा एक तिची काय आहे महत्वाची उपनदी आहे ही झाली गोदावरी रिअर सिस्टर याच्या व्यतिरिक्त काही वाचायचं का काही गरज नाही इट्स मोर दॅन इनफ आता पुढे जाऊ पुढची जी नदी आहे ती आहे कृष्णा कृष्णा गाणं ऐकलं असेल तुम्ही संथ वाहते कृष्णा माई सुंदर गाणं ब्युटिफुल सॉन्ग ओके okay? तीच ती कृष्णा ओरिजिन कुठं होतं कृष्णेचा कुठं गेली कृष्णा आपली ओरिजिन कुठं होतो कृष्णेचा तर कृष्णेचा ओरिजिन तुमचा हे बघा ही कृष्णा कृष्णेचा ओरिजिन कुठे होतो तर तिचा ओरिजिन होतो महाराष्ट्रामध्ये महाबळेश्वर इथे महाबळेश्वर हिलच्या अराउंड तिचा काय होतो ओरिजिन होतो किंवा उगम होतो नंतर ती नदी फिरत 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 महाराष्ट्रातून कर्नाटकात कर्नाटकातून तुमच्या आंध्रा तेलंगणा बॉर्डर बघा आंध्रा तेलंगणा बॉर्डर मधून ती पास होत 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 शेवटी आंध्रामध्ये येते आणि बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते म्हणजे कृष्णा नदीचं पात्र कुठं कुठं आहे महाराष्ट्र कर्नाटक तेलंगणा आंध्रा आणि शेवटी तिचं माउथ कुठं आहे बंगालच्या उपसागरामध्ये क्लिअर इझी पिझी नो no रॉकेट सायन्स आता याच याच कृष्णा नदीच्या काही इम्पॉर्टंट उपनद्या तुंगभद्रा विजयनगर एम्पायर होतं बघा विजयनगरचं साम्राज्य होतं बघा त्यांची कॅपिटल होती काय म्हणतात त्यांचं राजधानी होती हंपी हंपी शहर तुंगभद्रा नदीवर लोकेटेड होत ओके okay? हा पण एक तुमचा प्रिव्हियस इयर क्वेश्चन आहे तुंगभद्रा रिव्हर कुणाची उपनदी आहे तर ती आहे तुमच्या कृष्णा नदीची उपनदी लक्षात ठेवायचं त्याचा इम्पॉर्टन्स तुम्हाला मी सांगितलं पुढे एकदा भीमा भीमाशंकरच्या इन अँड अराउंड भीमा नदीचा उगम होतो आणि ती उपनदी आहे कुणाची तर कृष्णा नदीची ओके घोड नदी ही सुद्धा उपनदी आहे कुणाची घोड नदी ऍक्च्युली उपनदी आहे भीमा नदीची आणि भीमा नदी उपनदी आहे तुमच्या कृष्णा नदीची ओके नंतर घटप्रभा मलप्रभा ह्या सुद्धा कृष्णा नदीच्या काय आहेत उपनद्या आहेत आता तुम्हाला ह्या मी गोष्टी सांगितलेल्या आहेत पुढे बघा मुशी नावाची नदी सुद्धा कृष्णा नदीची कोण आहे उपनदी आहे सीना नावाची नदी सुद्धा काय आहे कृष्णा नदीची उपनदी आहे आय होप या गोष्टी तुम्हाला कळाल्या असतील एवढं काही अवघड नाहीये त्याच्यामध्ये गोष्टी इझी आहेत इझी करून मी सांगितलेल्या आहेत आता पुढे आता पुढे आता पुढे काय करायचं आता अजून एक महत्वाची उप नदी आहे भारतामध्ये ती म्हणजे कावेरी नदी ओके ती म्हणजे कावेरी नदी आता कावेरी नदीचा कंटिन्युअस डिबेट चालू असतं कर्नाटक आणि तमिळनाडूमध्ये वॉटर शेअरिंग बद्दल कंटिन्युअस टसल चालू असतं यांनी धरण बांधलं त्यांनी धरण सोडलं याने एवढं पाणी वापरलं त्यांनी तेवढं पाणी वापरलं कंटिन्युअसली मध्ये असणारी ही नदी आहे तिच्याबद्दल आपल्याला शिकायचं कुठून कुठून वाहते तेही शिकायचंय आता जी नेक्स्ट नदी आहे आपली इम्पॉर्टंट दॅट नदी इज द कावेरी नदी कावेरी नदी जरा पहा कावेरी या कावेरीला या पकडत या पकडत या पकडत कुठं आले तुम्ही कर्नाटकामध्ये कर्नाटकामध्ये ब्रह्मगिरी हिल्स ब्रह्मगिरी माउंटेन रेंजेस पर्वतरांगेमध्ये 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 ओके तालकावेरी कुठे तालकावेरी येथे कावेरी नदीचा काय होतो उगम होत लक्षात ठेवायचं इथे तालकावेरी दिसत असेल बघा तालकावेरी ओके okay? तिथे तुमच्या कावेरी नदीचा उगम होतो कुठे कर्नाटकात मग नदी काय करते कर्नाटकातून जाते 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 पुढे ती तमिळनाडू मध्ये एंटर करते मेत्तूर डॅम खूप मोठी कन्सेप्ट आहे सांगते मी नंतर ती तमिळनाडू मध्ये एंटर करते 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 आणि शेवटी बंगालच्या उपसागरात जाऊन ती समुद्राला मिळते आता काही गोष्टी जर तुम्ही पाहिल्या असतील तर हे जे काही नदी आहे कावेरी ही कंटिन्युअस टसल आहे बिटवीन युअर कावेरी बिटवीन युअर कर्नाटक अँड द तमिळनाडू उगम कुठे होतो ब्रह्मगिरी ताल तर तुम्हाला इथे काही गोष्टी दिसत असतील बघा पहिले तिच्या उपनद्या पाहून घेऊ आपण कावेरी नदीच्या काही उपनद्या काब काबनी ओके हसन इरोड ह्या काय आहेत तिच्या लक्ष्मण तीर्थ ह्या काय आहेत तिच्या उपनद्या आहेत लक्षात ठेवायच्या का हो लक्षात ठेवायच्या कोण कोणत्या काबनी हसन काबनी इरोड तुमचं लक्ष्मण तीर्थ ओके लक्ष्मण तीर्थ ह्या काय आहेत कावेरी नदीच्या उपनद्या आहेत ओके एवढंच इम्पॉर्टन्स आहे का कावेरीचं नाही अजून काही इम्पॉर्टन्स आहेत तिचे आणि इम्पॉर्टन्स कसे आहेत बघा तुम्हाला इथं दिसत असेल कृष्ण राजा सागर धरण हे सुद्धा कुठं बांधलेलं आहे पेपरला प्रश्न विचारू शकतात कृष्ण राजा सागर धरण कोठे आहे तर त्यांना सांगायचं कावेरीवर आहे पुढे या धरण मेत्तूर धरण मेत्तूर रिझर्वायर कंटिन्युअस न्यूज मध्ये असतो कोणत्या नदीवर बांधण्यात आलेला आहे हा तुमच्या कावेरी नदीवर बांधण्यात आलेलो आहे आणि हा काय आहे तुमचा डेल्टा तिने फॉर्म केलेला आहे तंजावर नावाचं जे तंजोर शहर आहे ना बघायचं तिथे मराठ्यांचे एक सत्ता पण होती एक्सटेंडेड सत्ता होती तंजोर मध्ये तेच हे तंजोर ओके तर याच्या अराउंड सुद्धा कावेरी नदी फ्लो करते लक्षात ठेवा महत्वाचं आहे पेपरला विचारू शकतात मराठा साम्राज्याचे लिंकेजेस आहेत तंजोर या पर्टिक्युलर सिटी सोबत म्हणून ही गोष्ट अजून जास्त महत्वाची आय होप तुम्हाला नद्या कळाल्या असतील कळाल्या असतील तर प्लीज आम्हाला सा, सांगा अजून तुम्हाला काही डाउट्स असतील तर तेही सांगा आता आपण काय करतोय काही प्रश्न इथे तुमच्या पुढे वाचल्या जातील त्या प्रश्नांची उत्तर तुम्ही खाली कमेंट बॉक्स मध्ये प्रत्येकाने लिहिली गेली पाहिजेत ओके प्रश्न क्रमांक एक काय म्हणतो प्रश्न क्रमांक एक खालीलपैकी कोणत्या राज्यात गोदावरी नदीचे सर्वात जास्त पानलोट क्षेत्र आहे रिव्हर्स सिस्टिम विचार आता तुम्हाला सांगायचंय खाली तेलंगणा आहे महाराष्ट्र आहे मध्य प्रदेश आहे की कर्नाटक आहे मी बोलून दाखवलं तुम्हाला आता तुम्हाला व्हिडिओ परत एकदा पाहायचा आणि उत्तर लिहायचं ओके दुसरा प्रश्न क्वेश्चन नंबर दोन भारताच्या द्वीपकल्पीय पठारासंबंधी खालीलपैकी कोणती जोडी योग्य आहे ते सांगायचंय मध्य हायलंड्स ओके मध्य हायलंड तुम्हाला फिजिओग्राफी माहीत असायला पाहिजे नर्मदा नदीच्या दक्षिणेस आहे हे तुम्हाला सांगायचं ओके बरोबर एका चुकी तुम्हाला सांगायचं आहे दुसरं स्टेटमेंट आहे दख्खनचे पठार नर्मदा नदीच्या उत्तरेस आहे नर्मदा नदीच्या उत्तरेस आहे तुम्हाला सांगायचंय फक्त ऑप्शन ए बरोबर आहे बी बरोबर आहे सी बरोबर आहे का डी बरोबर आहे म्हणजे फक्त एक बरोबर आहे दोन्ही बरोबर आहे दोन्ही चुकीचे आहेत का फक्त दोन बरोबर आहेत हे तुम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे चलो आग खालील विधाने पहा प्रश्न क्रमांक तीन काय म्हणतो प्रश्न क्रमांक तीन पंचगंगा व कृष्णा नद्यांच्या संगमाजवळ नरसोबाची वाडी आहे पीवाय क्यू आहे तुमचा हा ओके दुसरं स्टेटमेंट आहे कृष्णा व भीमा नद्यांची खोरी महादेव डोंगर रांगेमुळे वेगळी होते पीवायक्यू क्यू आहे तुम्हाला सांगायचंय सी वर्धा वैनगंगा नद्यांच्या एकत्रित प्रवाहास प्राणहिता म्हणतात हेही तुम्हाला सांगायचंय पुढे मी एक्सप्लेन केलं हे फक्त अविधान बरोबर आहे फक्त ब विधान बरोबर आहे अ आणि ब बरोबर आहे आणि अ ब क बरोबर आहे ह्या गोष्टी तुम्हाला सांगता आल्या पाहिजेत अर्ध उत्तर मी दिलंय बाकीच तुम्ही सांगा पुढचा प्रश्न किती काही जोड्या दिलेल्या आहेत बघा खालील जोडी जुळवा एका स्तंभ ए दिलाय स्तंभ बी दिलाय पैनगंगा कृष्णा तुंगभद्रा कावेरी आणि त्यांचा उगम कुठं होतो ते सांगायचंय गोमंतक शिखरात होतो बुलढाणा रेंजमध्ये होतो ब्रह्मगिरीमध्ये होतो की मध्ये होतो हे जर तुम्ही पाहिलं असेल तर बाजूला अँसर ऑप्शन्स दिलेली आहेत नेक्स्ट पेजवर ते अँसर ऑप्शन तुम्हाला काय करायचे आहेत टिक करायची आहेत आणि सांगायचंय ए आहे दोन आहे तीन आहे की चार आहे आय होप या सगळ्या गोष्टी तुम्हाला क्लिअर झाल्या असतील स्टील काही डाऊट असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्कीच विचारू शकता तुमचे सगळे डाऊट आमच्याकडून सॉल्व्ह केले जातील ओके okay? आता आपण काय करूयात इथे थांबूयात ओके okay? परत भेटू नेक्स्ट लेक्चरमध्ये तोपर्यंत बाय बाय हॅव अ नाईस डे हॅव अ गुड स्टडीज वी विल मीट इन द नेक्स्ट लेक्चर थँक यू सो मच यू Bye bye.